पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या 5व्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम रविवारी पनवेल येथे झाला. अग्री समाज मंडळाच्या ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत दिबा यांच्या स्मृतीला अभिवादन केले. अखिल आगरी समाज परिषद, आगरीकोळी भूमिपुत्र महासंघ आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या 5व्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभापती दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, नगरसेविका राजश्री वावेकर, उद्योजक जे एम म्हात्रे, मंडळाचे कार्याध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष जे डी तांडेल, सहसचिव दीपक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी दिवंगत दिबा यांच्या कार्याचा गौरव करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. आम्ही सगळेजण मिळून सरकारला सांगण्याचा प्रयत्न करू. पक्ष पातळीवर तुम्ही या दिशेने विचार केला पाहिजे, पण पक्ष पातळीवर सांगण्यापूर्वी सामाजिक पातळीवर मी म्हणालो तसं, मी अखिल आगरी समाज परिषद आणि आगरी कोळी भूमिपुत्रची संघटना यांच्या माध्यमातून येत्या 15 ऑगस्टला ग्रामपंचायतीमध्ये ठराव होतो, जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये त्यांच्या महासभामध्ये ठराव होती, नगरपालिका नगर परिषदांमध्ये ठराव होती आणि महापालिकांच्या गटाने त्यांना विश्वासात घेऊन त्या महापालिकेत ठराव मंजूर होईल अशा तऱ्हेचा विचार आपण केला पाहिजे. याला एक ज्ञानपाची भेग असते ती तो आयुक्त असतो, हा IAS लेवलचा अधिकारी असेल तर तो काही वेळेला आपल्याला दाद लागून देत नाही, त्याची चूक नाही. त्याच्या डोक्यात तो ज्या पद्धतीचा शिक्षणक्रम पूर्ण ठेवला त्या शिक्षणक्रमातून त्याच्या डोक्यात विचार असतात आणि ते त्या पद्धतीने आपल्यासमोर बोलत असतात. आपण आपला संयम राखतो, आपणही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की हे आम्ही आमच्यासाठी करत नाही, आम्ही ज्यांनी समाजासाठी अखंड आयुष्य वेचवून दिलं चळवळ केली त्या माणसासाठी आम्ही सांगतो आणि म्हणून तुम्ही या ठरावाला मदत करा असं चांगल्या पद्धतीने सांगितलं तर हा आयुक्त नावाचा अधिकारी IAS होता तरी सुद्धा तो ऐकेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. लोकनेते रामजी ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सर्व प्रकारचे मतभेद दूर करून एकत्र येणं गरजेचं आहे, तरच आपल्या समस्या सुटतील. महापालिका असतील यांचेही ठराव होते, अतिशय चांगला विचार मांडला. 15 ऑगस्टला येऊ द्या, महापौर आहे, उपमहापौर आहे, भाजपचा आहे, मी पण भाजपचाच आहे, माझं त्यांना चांगलं आहे, मग अडचण मी करायला अधिकाराशी तरी त्यांना सांगतोय काय 15 ऑगस्टला भाजपच्या महापौराने आणि सभागृहांनी हा ठराव करतो. असे ठराव पाठवून कोणावर देण्यापेक्षा एक मोठं जंगो सिस्टम जरी घेऊन जाऊया आपण.
प्रशांत ठाकूर यांनी दिवंगत दिवा यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेत स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे असे सांगितले. बऱ्याच जणांना आत्ता हातात येणारा पैसा हा आकर्षक वाटतो आणि त्या माध्यमातून शेती आणि शेतीच्या आधारे अन्य सगळे जे शेतीपूरक व्यवसाय असतील ते आम्ही सोडत चाललो आणि हे व्यवसाय 100-150 म्हणजे सप्लायर 100-150 किलोमीटर लांबून आपल्यापर्यंत येतो. पण या अनुषंगाने देखील आम्ही कुठला कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून याच्यावरती देखील काही ठराविक अभ्यास गट निर्माण करून त्या माध्यमातून आम्ही जसं कृषी विद्यापीठांना काही या ठिकाणी टार्गेट दिलं जातं राज्य शासनाच्या वतीने की यशस्वी शेती कशी करायची याचे प्रयोग पहिले त्या कृषी विद्यापीठात झाले पाहिजे आणि मग त्याचं अनुकरण शेतकरी करू शकतील. शेतकऱ्यांपुढे आपण त्याचे काही मॉडेल वगैरे करू शकू. तशा पद्धतीनं असे काही टार्गेटेड अशा पद्धतीचे जे प्रकल्प असतील ते लोकांच्या पुढे आणले पाहिजेत आणि त्या माध्यमातून आम्ही हे करू शकतो हा विश्वास तरुणांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे. सत्यशेवटी मी मुद्दा म्हणते तो विमानतळ पूर्ण होतोय या विमानतळाच्या अनुषंगानं या संपूर्ण परिसरामध्ये प्रामुख्यानं आणि त्या पलीकडेही जाऊन महाराष्ट्रभरामध्ये ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय 12.5 टक्क्याचं तत्व ज्यांच्यामुळे प्रस्थापित झालं या महाराष्ट्रात ते दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब त्यांच्या भूमीमध्ये येणारा हा विमानतळ आहे आणि म्हणून या विमानतळाला त्यांचं नाव दिलं गेलं पाहिजे यासाठीचा आग्रह आपल्या सर्वांच्या प्रमाणे मी देखील झालेला आहे.